शेतकरी मित्रो आता आपण बघूया की मका पिकासाठी कोणकोणते तणनाशक वापरावेत केव्हा वापरावेत याबद्दल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती घेऊन आलेलो आहे तर त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार शेतकरी मित्रो मे ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्र आत्तापर्यंत आपण सोयाबीनचं तणनाशक आणि त्याबद्दलचे रिझल्ट याबद्दल आपण बरीचशी माहिती घेतलेली आहे आता आपण वळूया मका पिकाकडे जे आपलं प्रमुख पीक आहे आता काय झालं आहे की संततधार पावसामुळे आपल्याला बैलाचा सुद्धा शेतामध्ये नेता येऊ शकत नाही आहे आणि आधुनिक यंत्र जे आहे त्याचा तर विषयच संपला तर मग त्याच्या पुढचा पर्याय जो आहे तो आहे तणनाशक फवारणी आणि कोणत्या तणनाशकांची फवारणी आपण मका पिकाला करू शकतो आणि त्यापैकी मी कोणकोणते तणनाशक माझ्या मका पिकासाठी वापरले आहेत ते देखील मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे आणतो आता सगळ्यात पहिलं जे तणनाशक आहे ते आहे टिंजर आदा आए, ल, आता हे नेहमीच प्रत्येकजण वापरत असतो आणि याचे रिझल्ट वगैरे कसे असतात ते बऱ्याच जणांना माहीतही आहे पण मी माझ्या क्षेत्रात जेव्हा वापरलं आणि त्याचे रिझल्ट कसे येतात ते मी तुम्हाला भविष्यात तर घेऊनच येईल पण तुम्हाला टिंजरबद्दल माहिती देतो टिंजरमध्ये जो घटक आहे टॉप रॉमे झोन हा जो आहे तो मका पिकामध्ये जे तण येतात जे रुंद पानाचे असतात त्याच्यासाठी उत्कृष्ट रिझल्ट याचा येतो याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला एक स्टिकर वगैरे मिळतं आणि जे प्रमुख तणनाशक आहे ते साधारण आपल्याला ते येतं तीस एम एल आणि त्याच्यामध्ये साधारण तीनशे एम एल हे स्टिकर आहे आणि त्याचं नाव आहे आउटराईट पस्तीस आणि याच्याबरोबरच एक फ्लक्स पावडर येते त्याच्यामध्ये आहे ॲट्रजिन या सगळ्यांचं जेव्हा आपण कॉम्बिनेशन करून आपल्या क्षेत्रावर फवारतो त्यावेळेस आपल्या मकामध्ये उगून आलेले तण विशेषतः रुंदपानाचे आणि त्याच्यानंतर जे बीज पडलेले आहे गवताचे ते ॲट्राजिन हे घटक मारतो त्याच्यामुळे टिंजर हे उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे मका पिकामध्ये आता काही शेतकऱ्यांचा कल असा आहे की टिंजरमुळे पुढच्या पिकाला त्रास होतो तर त्यांच्यासाठी मी घेऊन आलो आहे कॅलरीज हे कॅलरीज जे आहे ते यावर्षी मी पहिल्यांदाच वापरलेला आहे आणि याच्यामध्ये घटक आहे मिजोट्राईन आणि त्याच्याचबरोबर याच्यामध्ये आहे ॲट्राजिन पण हे लिक्विड स्वरूपात आहे त्याच्यामुळे कॅलरीज हे एक तणनाशक जे शेजंटाचं आहे ते तुम्ही वापरू शकतात आता कॅलरीसच काय वापरलं पाहिजे तर याच्यावर तुम्ही चित्र बघितलंय का हे आहे बॉटल ब्रश या वनस्पतीचं आणि ते साधारण अमेरिका खंडामध्ये वनस्पती उपलब्ध होते तिच्यापासून हे कॅलरीजचं तणनाशक बनवलं गेलं आहे आणि ते मका पिकासाठी एकदम उत्कृष्ट प्रकारचं तणनाशक देखील आहे यावेळेस मी फवारला आहे आणि या दोघांचेही जे रिझल्ट आहेत ते तुम्हाला मी येत्या काळामध्ये नक्की घेऊन येईल की दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि यामुळे कोणकोणतं तण नष्ट झालं याच्याबद्दल मी अधिकची माहिती तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल शेतकरी मित्र तणनाशक वापरणं हा तर अनैसर्गिक पर्याय आहे मागच्या वर्षी मी कोणत्याही प्रकारचं तणनाशक वगैरे वापरलं नव्हतं पण जेव्हा जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला सुद्धा आपले, आपले निर्णय बदलणं गरजेचं आहे म्हणून मी स्वतःही फवारलं आणि तुमच्यासाठी तणनाशकाची माहिती देखील घेऊन आलो शेतकरी मित्र आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर तणनाशकबद्दलची माहिती आवडली असेल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा शेजारचं घंटीचं बटन देखील दाबा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार